देशात कधी नव्हे इतकी विकास कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली देश सामर्थ्यवान बनलाय. देशातील सर्व जाती धर्म आणि घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचं काम मोदी सरकारनं केलंय. त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना विजयी करून मोदींना पाठबळ देऊया असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. सुभाषनगर परिसरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकांदरम्यान खासदार महाडिक यांनी मतदारांशी संवाद साधला. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सुभाषनगर परिसराचा दौरा केला. माजी नगरसेवक राजू घोरपडे यांच्या निवासस्थानी परिसरातील 50 अधिक मान्यवरांशी खासदार धनंजय महाडिक यांनी चर्चा केली. खासदार संजय मंडलिक यांना सर्वत्र पाठबळ लाभतंय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 1078 गावं आहेत. या सर्वच ठिकाणी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पोचत आहेत. घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांचा प्रचार सुरू आहे. मला आणि माजी आमदार अमल महाडिक यांना सुभाषनगर परिसरानं प्रचंड पाठबळ दिलं होतं. त्याचप्रमाणे खासदार मंडलिक यांनाही इथल्या नागरिकांनी बळ द्यावं अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. भाजपनं आपल्याला खासदारकी देऊन सन्मान केलाय. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रचंड निधी देण्याचं काम केलंय. विमानतळ, वंदे भारत रेल्वे, बास्केट ब्रिजसाठी निधी, राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी निधी यांसह विविध योजना देण्याचं काम पंतप्रधान मोदी यांनी केलंय. तपोवन मैदानावर 27 एप्रिलला सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं. दरम्यान प्राध्यापक जयंत पाटील, शेखर मंडलिक, माजी नगरसेवक राजू घोरपडे, संग्राम निकम, माजी नगरसेवक नंदू गुजर यांनी मनोगत व्यक्त केली. उपस्थितांनीही प्राध्यापक संजय मंडलिक यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धार विविध ठिकाणच्या बैठकीत व्यक्त केला. यावेळी जयसिंग शिंदे, रामभाऊ कोरे, सुखदेव सातपुते, अजित डोईफोडे, बंटी रोटे, अरुण कुऱ्हाडे, संदीप गायकवाड, सुजित माने, विकास गवळी, शशी पवार, विशाल गवळी, शिवाजी शिंदे, पपेश भोसले, प्रफुल्ल हलसवडेकर, जयसिंग शिंदे, तामण्णा रेमानीचे, राकेश शेटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.